पूजा अंबेकर या महिलेचा खून झालाय. तिच्या दिरानंच हा खून केलाय. पूजावर चाकूचे 30 ते 35 वार करून तिची हत्या करण्यात आली आहे. पूजा आंबेकर आरपीआयच्या पदाधिकारी म्हणून काम करत होत्या. किरकोळ कारणावरनं झालेल्या वादातनं दिरानंच पूजावर वार केले. हत्या करणाऱ्या विष्णू आंबेकरवर याआधी खुनाचे 2 गुन्हे दाखल आहेत. विष्णू काही दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला होता. मात्र या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. गंगापूर पोलीस हद्दीतील संत कबीरनगर येथे पूजा संदीप आंबेकर या 27 वर्ष महिलेचा निग्रुण खून झाला. तिच्यावर 30 ते 35 असे चाकूचे घाव होते. तिला लोकांनी सिव्हिल हॉस्पिटलला नेले असता तिला मयत घोषित करण्यात आले. तिच्या सोबत राहणारा संतोष विष्णू आंबेकर या इसमानेच तिचा खून केल्याचे आतापर्यंतचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. चांदवड तालुक्यातील गुऱ्हाळे बाजारपेठेत फुलांना 30 ते 40 रुपये किलो दर मिळतोय. शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नाही. दुसरीकडे शहरात याच फुलांना 100 रुपयांपेक्षा जास्त दर मिळतोय. फुलांच्या किमतीतील या फरकामुळे खरा कष्टकरी शेतकरी मात्र उपेक्षित राहिल्याचं पाहायला मिळतंय. आणि लक्ष्मीपूजनाला दिवाळीत फुलांचे दर मात्र घसरलेत. वाशिम शहरात बाजारात सकाळपासून 30 रुपये किलोनं फुलं विकली जात होती. तो दर दुपारपर्यंत 10 रुपये किलोपर्यंत खाली आलाय. दुसरीकडे ग्राहकांना मात्र ही फुलं चढ्या दरानंच विकत घ्यावी लागतात. यामुळे फुल उत्पादक निराश झालेत. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 कृषीमंत्री दादा भुसे यांच्या नाशिकच्या मालेगावमधल्या निवासस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलंय. दादा भुसे यांच्यासमोरच यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळावी, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी या आणि इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्यानंतर चर्चेअंती हे आंदोलन मागे घेण्यात आलं. जालना जिल्ह्यातील राजूर आणि पांगरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या पिकांचं पावसामुळे मोठं नुकसान झालं. मात्र शेतकरी अजूनही आर्थिक मदतीपासून वंचित आहे. अतिवृष्टीचं अनुदान मिळावं या मागणीसाठी आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस बरसतोय. राज्यातल्या काही भागात 5 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यानुसार परवा सांगली जिल्ह्यात तर आता कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. बीड जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांनी बीड बस स्थानकातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. विलिनीकरण आणि पगारवाढीच्या मुद्द्यावरून एसटी कामगार पुन्हा आक्रमक झाले. संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी बस स्थानकातच बसेस अडवल्या तर बाहेरून येणाऱ्या बसला प्रवेश नाकारण्यात आला. ऐन दिवाळीत हे आंदोलन पुकारल्यानं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यानं पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळी.